मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे कारण आजचा विषय आपल्या आरोग्याशी निगडीत आहे मित्रांनो तर हेल्थ इन्शुरन्समध्ये स्टारची पॉलिसी सगळ्यात बेटर आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्टार हेल्थच्या वेबसाईटवर जाऊन ही पॉलिसी कशी खरेदी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण घर बसल्या स्टार हेल्थची मेडिकम पॉलिसी घेऊ शकतो तर आपल्याला ज्या पद्धतीनं लॉगिंग करायचं आहे त्या पद्धतीनं कस्टमर पोर्टल असो एजंट पोर्टल असो आपल्याला तिथे लॉगिंग केल्यानंतर प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो प्रोसेस अगदीच सोपी आहे सेम प्रोसेस आहे तुम्ही कस्टमर पोर्टलवरनं ट्राय करा किंवा एजंट पोर्टलवरनं ट्राय करा अगदी सोपी प्रोसेस आहे तर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये की आपलं नाव टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जी पुढची फील्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी अचूक टाकायचं आहे ज्यावरती आपल्याला आपल्या पॉलिसीचे डॉक्युमेंट्स सॉफ्टकॉपी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर ओ टी पीचं ऑप्शन पुढे असं निवडायचं आहे की आपल्याला ईमेलवरती ओ टी पी हवा की एस एम एस की दोन्हीवरती हवा तर आपण ते ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे आणि पॉलिसीला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो जे नवीन पेज ओपन होईल त्यावरती आपल्याला आजची तारीख टाकायची मग त्यानंतर पॉलिसीचा प्रकार आपल्याला फ्रेश असं निवडायचं आहे त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आपण किती जणं आहोत याची आपल्याला माहिती या ठिकाणी भरायची आपल्या कुटुंबात किती लोक आहेत याची आपल्याला माहिती भरायची त्यानंतर समएशोड आपल्याला निवडायची पुढच्या पेजेसवरती आपल्याला आपली आप जन्मतारीख टाकायची आहे जो कोणी प्रपोजल आहे किंवा जो कोणी कुटुंब प्रमुख आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला व्यवसाय काय नोकरी काय ते सगळं या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जी पुढे स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला आपलं जेंडर त्यानंतर आपलं ॲन्युअल इन्कम या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे त्याच्यानंतर आपली पुढची माहिती जी आहे त्यामध्ये आपल्याला आधारचे क्रमांक टाकायचे आपला पॅन कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला टाकणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर आपण अचूक टाकणार आहोत त्यानंतर नेक्स्ट आपल्या ज्या तीन फील्ड आहेत त्यात आपल्याला नो नो करायचं आहे म्हणजे पुढं कुठलाही विचार न करता आपल्याला नो करायचं त्यानंतर आपलं कम्युनिकेशन ॲड्रेस आपल्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे मित्रांनो तो ठे या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे आपला ॲड्रेस टाकताना आपल्याला जो जवळचा एरिया आहे त्या तो आपल्याला मेन्शन करायचा आहे कारण आपल्या पॉलिसीच्या सर्टिफिकेटवरती हा ॲड्रेस प्रिंट होऊन येणार आहे तर त्यामध्ये लँडमार्क असेल जवळचं एखादं ठिकाण असेल ते आपल्याला पण मेन्शन करू शकतो त्या ठिकाणी ॲड्रेसच्या फील्ड भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन फील्ड दिलेले आहेत त्या दोन्ही फील्ड टाकल्यानंतर आपण जी पुढची माहिती भरणार आहे त्याच्यामध्ये पिनकोड आपल्याला टाकायचा आहे म्हणजे काय की एकदा पिनकोड टाकला की आपला ॲड्रेस आपलं गाव आपला तालुका जिल्हा या ठिकाणी ॲटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल त्यामध्ये पण आपल्याला आपलं गाव किंवा एरिया या ठिकाणी निवडायचा आहे आपण या ठिकाणी तो सिलेक्ट ज्यावेळेस करू त्यावेळेस आपल्याला पुढे विचारेल की आपला करंट ॲड्रेस आणि पूर्वीचा ॲड्रेस हा दोन्ही पण सेम आहे का आपण त्या ठिकाणी सांगू शकतो त्यानंतर अकाउंट डिटेल्स या ठिकाणी या आपल्याला यासाठी टाकायचे आहे की ज्यावेळेस प्रीमियम आपला दहा हजाराच्या वरती जातो त्यावेळेस नंतरनं आपल्याला बँक डिटेल्स देण्यापेक्षा आपण या ठिकाणी त्या बँक डिटेल्स फिलअप करू शकतो किंवा कुठलाही क्लेम आला तर आपल्या डिटेल्स कंपनीकडे रजिस्टर असतात तर या ठिकाणी बँकेची माहिती म्हणजे आपला अकाउंट नंबर त्यानंतर बँक नॅ बँक नाव त्यानंतर आय एफ एस सी कोड आपण टाकूया त्यानंतर नॉमिनीची डिटेल वारसाची डिटेल या ठिकाणी आपल्याला टाकणं गरजेचं आहे नॉमिनीची डिटेल्स या ठिकाणी आपण टाकूया त्यानंतर नॉमिनीचं आपल्याला एज टाकायचं आहे नॉमिनीशी आपलं काय नातं आहे हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वारसाचा किती टक्के हिस्सा आपल्या पॉलिसीमध्ये आहे ते आपल्याला ठिकाठिकाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपण शंभर टाकूया आणि पॉलिसी पुढे प्रोसेस करूया त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आपण निवडलेल्या सदस्यांपैकी म्हणजे आपण आपल्या कुटुंबामध्ये पतीपत्नी मुलं यां यांची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे सेम आपली माहिती प्रपोजलची माहिती ज्या पद्धतीने टाकली त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टाकून पुढे प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये आपण क्रमवार या ठिकाणी कुटुंबातल्या इतर सदस्यांची माहिती भरू शकतो त्याच्यामध्ये कुटुंबातल्या सदस्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याचं जेंडर त्याच्यानंतर त्याची वेट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपलं वय जर पंचेचाळीसच्या आतमध्ये असेल तर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही आणि आपलं जर अठरा वर्षाच्या वरती असेल तरच आपण या ठिकाणी आपली वजन उंची टाकू शकतो तर या ठिकाणी आपण इनशॉर्टची डिटेल्स या ठिकाणी भरू शकतो म्हणजे आपल्या पॉलिसीमध्ये जे, जे काही कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांची माहिती थी या ठिकाणी आपल्याला तर या ठिकाणी अचूक माहिती भरल्यानंतर तीच माहिती आपल्या सर्टिफिकेटवरती प्रिंट होणार आहे याची आपल्याला काळजी घ्यायची त्यासाठी स्पेलिंग मिस्टेक आपल्याला करायची नाही आहे आणि अचूक माहिती भरल्यानंतर आपली पॉलिसी व्यवस्थितपणे क्रिएट होईल तर या ठिकाणी कुटुंबातल्या सदस्याला कुठला काही आजार काही त्रास आहे का याचं पण या ठिकाणी डिक्लेरेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये नो आपण म्हणू शकतो आणि यस असेल तर त्या ठिकाणी त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स पण आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक सदस्याची याच पद्धतीने माहिती भरायची आहे ती पण अचूक भरायची आहे कुटुंबातल्या कुठल्या सदस्याला कुठला त्रास आहे का पूर्वीचे काही आजार आहेत का त्यानंतर त्याचा काही अपघात झाला आहे का या सगळ्यांची या ठिकाणी आपल्याला बरोबर माहिती द्यायची मित्रांनो या ठिकाणी आपला प्रीमियम म्हणजे हप्तासुद्धा आपल्या पॉलिसीच्या सदस्यांच्या वयानुसार या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी सदस्यांची माहिती भरल्यानंतर पुढच्या पानावरती आपल्याला आपल्या पॉलिसीचं प्रीमियम आणि इतर माहिती पण दर्शवली जाईल आपण भरलेली माहिती ती बरोबर आहे का या ठिकाणी ते दर्शवलं जाईल त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी एज प्रूफ म्हणून आपला वयाचा पुरा म्हणून आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याच्यामध्ये आपण आपलं पॅन कार्ड अपलोड करू शकतो त्याचबरोबर आधार कार्ड अपलोड करू शकतो परंतु आधार कार्डमध्ये आपले नंबर्स आपल्याला आणि नंबर्स आणि क्यू आर कोड आपल्याला काय करायचं आहे तर तो हटवायचा आहे म्हणजे तो मास्क करून आपल्याला ते आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो तर ही सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय तर त्या पद्धतीनं आपण ते या ठिकाणी करूया तर एक, एक करून आपण आपल्या सदस्यांच्या वयाचा पुरावा म्हणून या ठिकाणी त्यांचं जे काही डॉक्युमेंट असेल आधार कार्ड पॅन कार्ड ती या ठिकाणी अपलोड करू शकतो तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड आप झाल्यानंतर आपल्याला पुढच्या एका क्लिकवर क्लिक करून सबमिट करायचं आहे तर प्रपोजल सबमिट होईल याचा अर्थ की आपल्या मोबाईलवरती आपल्याला मेलवरती एक लिंक येईल तर ती लिंक आपल्याला बघायची आहे आणि त्यावरती आपल्याला ती व्हॅलिडेट करायची आहे कारण कस्टमरचं व्हेरिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तर ती लिंक आपण कॉ ओपन केल्यानंतर पुन्हा आपलं प्रपोजल या ठिकाणी आपल्याला दिसेल आपण कुठली माहिती भरली किंवा आपल्या एजंटने कुठली माहिती भरली ते आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि त्यामध्ये आपण बदल पण करू शकतो कुठली माहिती चुकली का कुठली आपल्या बदल करायचे का तर आपण ती माहिती व्यवस्थितपणे चेक करून या ठिकाणी पूर्ण प्रपोजल पण आपण चेंज करू शकतो पूर्ण माहिती वाचल्यानंतर आपल्याला ते प्रपोजल सबमिट करायचं आहे आता सबमिट करतेवेळी आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे मित्रांनो तर त्या अगोदर आपलं प्रपोजल हे पूर्णपणे चेक होणं फार गरजेचं आहे म्हणजे आपल्या सदस्यांच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये या कुठल्याही माहितीमध्ये मा काही बदल करायचा असेल तर आपण तो या ठिकाणी करू शकतो हे एक ऑप्शन आहे या मित्रांनो आपल्याला तर त्यानंतर आपण पूर्ण प्रपोजल वाचल्यानंतर या ठिकाणी कस्टमरकडनं काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर तो या ठिकाणी करू शकतो तर तो पण ते चेक करू शकतो की कुठलं डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलं आहे आणि तो सबमिट करू शकतो तर सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती सेम ओ टी पी जो या ठिकाणी आपल्याला अचूकपणे टाकायचा <coughs> आहे मित्रांनो ओ टी पीच्या अगोदर आपल्याला काही इंग्रजी श वर्ड्स येतील ते या ठिकाणी आपल्याला बघून व्यवस्थितपणे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला शेवटी पेमेंट करायचं आहे तर जेवढा प्रीमियम आपल्याला लागलेला आहे तर तो या ठिकाणी दाखविला जाईल आणि आपलं डिक्लेरेशन घेऊन तो या ठिकाणी आपण पेमेंट ऑप्शन करू शकतो तर पे पे नाऊमध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचे सगळे ऑप्शन येतील मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे की आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळे ऑप्शन वापरू शकतो यू पी आय पेमेंट वापरू शकतो आपलं वॉलेट वापरू शकतो व्हॉट्सअपवरनं पण पेमेंट करू शकतो नेट बँकिंगने पण पेमेंट करू शकतो तर आपण यू पी आय आय डीने सगळ्यात सोप्प मार्ग आहे तर आपल्या फोनपेवरनं आपल्याला हे पेमेंट पण आपण करू शकतो तर आपल्या फोनपेवरनं आपण यू पी आय आय डी टाकल्यानंतर आपल्या फोनपेवरती एक लिंक येईल म्हणजे काय की आपल्या फोनपेवरती एक ऑप्शन येईल की आपण स्टार हेल्थसाठी एवढी एवढी अमाऊंट भरतो आहे तर ती अमाऊंट आपण बघितल्यानंतर आपल्याला कळून कळून जाईल की हे पेमेंट स्टार हेल्थचं आहे तर आपण ते त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता ते पेमेंट करायचं आहे जसंही आपल्याकडनं ते पेमेंट सक्सेसफुल होईल डिबिट होईल तर या ठिकाणी आपली पॉलिसी ॲटोमॅटिकली क्रिएट होईल आणि आपली स्क्रीन या पद्धतीने दिसू लागेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा